नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कम्युनिटी टॅबमध्ये पोस्ट केलेला प्रश्न क्रमांक 51 संपूर्ण स्पष्टीकरण. चला तर पाहूया काय तर क्वेश्चन. तर इथे क्वेश्चन पहा, राजू 25 वर्षाचा आणि रितेश 35 वर्षाचा आहे, तर किती वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते. आता इथे राजू आणि रितेश हे दोघांचे आजचे वय तुम्हाला इथे दिलेले आहेत आणि किती वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते असं तुम्हाला इथे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काढण्यासाठी दिलेल्या ऑप्शनमधूनच तुम्हाला याचं उत्तर काढावं लागणार, म्हणजे दिलेल्या ऑप्शनचा उपयोग करूनच याचं उत्तर काढावं लागेल. तर यासाठी तुम्हाला त्यांची जी वय दिलेली आहेत त्यांच्यामध्ये हे जे ऑप्शन दिलेले ते वजा करायचे आणि 3:5 हे गुणोत्तर जिथे मिळेल ते तुमचं उत्तर असणार आहे. तर सुरुवातीला ऑप्शन नंबर ए घेऊ, 10 वर्षाचा. ठीक आहे, इथे राजूचं वय किती सांगितलं आहे तुम्हाला? 25. इथे राजू आणि छेदामध्ये कोण घ्यायचं आहे तुम्हाला? रितेश, कारण दोघांचं गुणोत्तर घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, राजूचं वय किती? 25 आहे, 25 वर्ष. आणि रितेशचं किती सांगितलं आहे? 35 वर्ष. तर याला असंच ठेवू. आता ऑप्शन नंबर ए जर घेतला आपण 10 वर्षासाठी, तर तुम्हाला काय करावं लागेल? राजूचं वय 25, 25 मधून पण 10 वजा करा, 10 वर्ष. आणि रितेशचे 35 वर्षे, त्याच्यामधून सुद्धा 10 वर्ष वजा करायची. आता हे गुणोत्तर भेटतं का पाहू. 25 मधून 10 जर केले तर तुम्हाला इथे 15 मिळणार आहेत आणि छेदामध्ये 35 मधून 10 गेल्यानंतर इथे तुम्हाला 25 मिळतील. ठीक आहे, आता इथे संक्षिप्त रूप जाते 5 ने. 5 ने 15 आणि 25 दोघांनाही भाग जातो आहे. तर इथे भाग द्यायचा आहे तुम्हाला. तर इथे बघा, 5 3 15 होतात आणि 5 5 25, म्हणजे इथे तुम्हाला काय मिळेल? 3/5. आणि 3/5 म्हणजेच काय? यालाच तुम्ही असं सुद्धा लिहू शकता 3:5. म्हणजे तुम्हाला जे गुणोत्तर सांगितलेलं होतं 3:5, तेच गुणोत्तर तुम्हाला इथे मिळतं आहे 3:5. म्हणजे याचा अर्थ की 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असणार होते? किती असेल? 3:5. तर उत्तर काय असणार तुमचं? ऑप्शन नंबर ए, 10 वर्ष हे करेक्ट आन्सर असेल.